नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 9वी आणि 10वी यांचं व्याकरण, मराठी व्याकरण. आज जो प्रकार आपण पाहणार आहोत त्याचं नाव आहे क्रियापद. याच्या आधी आपण जे विकारी आणि अविकारी असे शब्द पाहणार आहोत त्याच्यामधलं नाम, सर्वनाम, विशेषण आपण अभ्यासलेलं आहेच. याच्या पुढचा जो प्रकार आहे तो आहे क्रियापद. आता मी तुम्हाला काही इथे वाक्य लिहून दाखवते आहे किंवा वाक्य लिहिले आहे, व्यवस्थित त्या वाक्यांकडे लक्ष द्या आणि याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, क्रियापद कसं ओळखायचं किंवा क्रियापद म्हणजे काय हे जाणून घ्यायचं आपल्याला इथे प्रयत्न करायचा आहे. याच्यासाठी वाक्य असे आहे, पहिलं जे वाक्य आहे लीना काम, हे झालं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य संजय गावाला. तिसरं वाक्य गणेश अभ्यास. आणि चौथं वाक्य जे आहे तो पुस्तक. ही जी वाक्य दिलेली आहे चार वाक्य. पहिलं वाक्य कोणतं आहे पहा, लीना काम. दुसरं संजय गावाला. तिसरं गणेश अभ्यास. चौथं तो पुस्तक. आता ही जी वाक्य आहे या वाक्यावरून आपल्याला काहीही अर्थबोध होत नाही. का होत नाही? कारण वाक्य कशी आहे, अर्धवट आहे. आता पहिलं वाक्य बघा, लीना काम. काय काम करते, नाही करत, काय माहित नाही. दुसरं काय आहे, संजय गावाला. संजय गावाला गेला, नाही गेला, जाणार आहे, काय आपल्याला काही माहिती नाही. तिसरं गणेश अभ्यास, करतो नाही करत कि काय, आणखी आपल्याला काहीच माहिती नाही या वाक्याबद्दल. पुढचा जो आहे तो पुस्तक. का पुस्तक, वाचतो आहे, वाचत नाही आहे किंवा डोक्यावर घेऊन नाचतोय, काही आपल्याला याच्यातून अर्थबोध होतच नाही आहे. कारण हे जे वाक्य आहे ती वाक्य कशी आहे, अर्धवट आहे. याच्यामुळेच आपल्याला काय होत आहे, या वाक्याचा अर्थच लागत नाहीये. वाक्य कशी आहे, अर्धवट आहे. जेव्हा आपण असं म्हणू लीना काम करते, बघा लीना काम करते, वाक्य बघा पूर्ण झाले ना. म्हणजेच काय, तर त्या वाक्याला अर्थ प्राप्त झालेला आहे, अर्थबोध निर्माण झालेला आहे. म्हणून लीना काम करते एक वाक्य झालं. दुसरं संजय गावाला गेला, असं आपण इथे म्हणू शकतो, संजय गावाला गेला. बघा वाक्य झाले ना पूर्ण. मगाशी वाक्य अर्धवट होतं, आता वाक्य आपण पूर्ण केलेलं आहे. पुढचा गणेश अभ्यास. गणेश अभ्यास करतो, गणेश अभ्यास करतो, अर्थातच तुमच्यासारखा हुशार आहे त्यामुळे तो सतत अभ्यास करत असतो. गणेश अभ्यास करतो. पुढचं वाक्य आहे तो पुस्तक वाचतो. पुस्तक वाचतो. इथे वाक्य आपली काय झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. म्हणजेच काय, तर प्रत्येक वाक्याला अर्थ प्राप्त झालेला आहे. केव्हा झालेला आहे, जेव्हा आपण या वाक्याला क्रियापद लावलेलं आहे, क्रियापदानुसार ही वाक्य काय केलेली आहे, पूर्ण केलेली आहे. म्हणजेच काय, याच्यात क्रियापद कोणतं आहे, तर पहिल्या वाक्यात लीना काम करते, हे कसं झालं क्रियापद. पुढचं संजय गावाला गेला, क्रियापद लावल्यावर वाक्य काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे, अर्थ प्राप्त झालेला आहे. पुढचं गणेश अभ्यास करतो, करतो हे क्रियापद लावल्यानंतर वाक्य आपलं काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर तो पुस्तक वाचतो, वाचतो आहे क्रियापद लागल्यानंतर काय झालंय, आपलं हे वाक्य पूर्ण झालेलं आहे. या सगळ्या वाक्यांवरून आपल्याला कशी व्याख्या करता येईल, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, क्रियेचा काळ दर्शविणारा क्रियादर्शी शब्द म्हणजेच काय, तर क्रियापद. याची व्याख्या जी काही आहे ती कशी करता येईल, बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा
अर्थ पूर्ण करणारा आपण क्रियापदाचे रूप घेत आहोत वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियेचा काळ दाखवणारा क्रियेचा काळ दाखवणारा क्रियादर्शी शब्द म्हणजे काय तर क्रियापद म्हणजे क्रियापद म्हणजे क्रियापद इथे बोलूया आपण इथे आपल्याला कशी व्याख्या करता येते या वाक्यांवरून वाक्य आधी कशी होती लिहिली तेव्हा अर्धवट होती ती अर्धवट वाक्य आपण पाहिल्यानंतर आपल्याला त्या वाक्यांचा अर्थबोधच होत नव्हता जेव्हा आपण त्यांना क्रियापद लावली तेव्हा वाक्य कसं झालेलं आहे पूर्ण लागलेलं आहे म्हणजेच काय तर वाक्यांना अर्थ प्राप्त झालेला आहे म्हणून याच्यावरून आपल्याला व्याख्या कशी करता येते तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियेचा काळ दाखवणारा क्रियादर्शी शब्द म्हणजे क्रियापद होय या क्रियापदाचे आपण सकारात्मक सकर्मक आणि अकर्मक असे प्रकार पाहणार आहोत पहिला जो प्रकार आहे तो आहे सकर्मक क्रियापद हे जे पूर्ण आहे आपल्याला जी उदाहरणं दिलेली आहे तुम्हाला ती उदाहरणं लिहून घ्या त्याच्यानंतर जी काही क्रियापद आहे त्यांना अंडरलाईन करा क्रिया म्हणजे काय वाक्य पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद तो कळावा म्हणून त्याला काय करा तुम्ही अंडरलाईन करा त्याच्यानंतर याच्यावरून आपण जी व्याख्या लिहिलेली आहे ती व्याख्या देखील तुमच्या वहीमध्ये लिहून काढा इथे आपण आता याचे प्रकार पाहणार आहोत एक आहे सकर्मक आणि दुसरा आहे अकर्मक पहिला जो सकर्मक क्रियापद आहे याच्यामध्ये सकर्मक म्हणजे काय म्हटलेलं आहे त्या शब्दातच म्हणजे हे जे सकर्मक आहे त्या सकर्मक हा जो शब्द आहे त्या शब्दामध्ये आपल्याला त्याची व्याख्या जी काय आहे ती समजून येते बघा स म्हणजे काय स म्हणजे बरोबर सकर्मक म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म असतं म्हणजे वाक्य पूर्ण होण्यासाठी कर्म दाखवलं जातं किंवा कर्म असतं त्याला काय म्हटलं जातं सकर्म क्रियापद हा जो प्रकार आहे आपण सकर्म क्रियापदाचा तो पाहणार आहोत क्रियापदाचं आपण काय पाहत आहोत प्रकार पाहणार आहोत त्याच्यात पहिला प्रकार आहे सकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापद इथे काय सांगितलंय मी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची गरज असते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असं म्हटलं जातं म्हणजेच काय इथे बघा कर्म लिहिलेलं आहे म्हणजेच इथे कर्माची गरज असते म्हणून या क्रियापदाला काय म्हटलं जातं सकर्मक क्रियापद आपण आता पुन्हा एकदा व्याख्या तुम्हाला मी सांगते ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची गरज असते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असं म्हटलं जातं याची आपण काही उदाहरणं पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल महेश क्रिकेट खेळतो पहिलं जे उदाहरण आहे ते उदाहरण पहा महेश क्रिकेट खेळतो याच्यामध्ये दुसरं जे उदाहरण आहे ते म्हणजे पोपट पेरू खातो पोपट पेरू खातो तिसरं जे उदाहरण आहे ते आहे गाय चारा खाते गाय चारा खाते पुढचं आहे दीपक चित्र काढतो पुढचं उदाहरण काय आहे दीपक चित्र
काढतो याच्यामध्ये आपल्याला बघा क्रियापद देखील आपल्याला आढळून येतात म्हणजे दिसून येतात पहिल्यामध्ये क्रियापद काय आहे खेळतो आहे दुसऱ्यामध्ये खातो आहे तिसऱ्यामध्ये खाते आहे चौथ्यामध्ये काढतो आहे ही झाली आपली क्रियापद ठीक आहे इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे सकर्मक क्रियापद म्हणजे हे वाक्य पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असेल किंवा कर्माची आवश्यकता असेल तर याच्यामध्ये कर्म कोणते आहे पहा महेश क्रिकेट खेळतो महेश हे काय झालेला आहे महेश हे नाम झालेला आहे ठीक आहे याच्यामध्ये क्रिकेट क्रिकेट हे काय आहे कर्म आहे म्हणजे नाम जो आहे तो काय करतो आहे कशावर तरी क्रिया करतो आहे म्हणजे कुठल्या तरी वस्तूवर काय करतो आहे त्याची क्रिया घडते आहे ती क्रिया आता कुठली आहे तर क्रिकेट हो ठीक आहे म्हणजे क्रिकेट हे काय झालं त्याचं कर्म झालं क्रिकेट हे कर्म झालं पोपट पेरू खातो आता पेरू आहे पेरू हा काय आहे खायला सुरुवात केल्यानंतर तो कमी कमी होत जाणार किंवा तो एकतर पूर्ण न खाता अर्धवट खाणार म्हणजे त्याच्यावर काय होते क्रिया घडते त्या वस्तूवर क्रिया घडते ती वस्तू कुठली आहे पेरू आहे म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते कर्त्याची तेव्हा त्याला काय म्हटलं जातं तिथे त्याला कर्म म्हटलं जातं म्हणजे पेरू हे काय झालं कर्म झालं पुढचं आहे बघा गाय चारा खाते आता चारा चाऱ्यावर काय आहे क्रिया घडते ठीक आहे म्हणून इथे चारा हे काय आहे कर्म आहे प्रत्येक वाक्यामध्ये कर्म दिलेलं आहे कर्माला घेऊनच ही वाक्य पूर्ण झालेली आहे दीपक चित्र काढतो कशावर क्रिया चालू आहे चित्रावर चित्र एक अर्धवट तरी तो ठेवेल नाही तर पूर्ण तरी करेल अशी जी क्रिया आहे ती कशावर आहे चित्रावर घडते आहे म्हणजे काय कर्ता जो आहे ला पहिल्या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे महेश आहे महेश काय करतो आहे क्रिकेट खेळतो आहे म्हणजे त्याचं झालं कर्म पोपट काय खातोय पेरू खातो आहे म्हणजे सर्व कोणता आहे पेरू आहे तिसरं वाक्य गाय चारा खाते चारा आहे काय झालं कर्म झालं म्हणजे त्या चाऱ्यावर काय होत आहे क्रिया होत आहे वस्तूवर क्रिया होत आहे दीपक चित्र काढतो कशावर चित्र काढतोय दीपक हा करता आहे तो काय करतो आहे चित्र काढतो आहे म्हणजेच आपल्याला या वाक्यातून काय कळतं आहे या वाक्यामध्ये कर्म असलेले आपल्याला जाणवतात म्हणूनच याला काय म्हटलं जातं सकर्म क्रियापद पुढचा याचा जो प्रकार आहे तो आपण लिहून घेऊया अकर्मक क्रियापद हा झाला पहिला प्रकार दुसरा जो प्रकार आहे तो आहे अकर्मक क्रियापद आता याची पण आपण थोडी उदाहरण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल अकर्मक क्रियापद पहिला आपण काय पाहिलंय सकर्मक क्रियापद दुसरा आहे अकर्मक क्रियापद आता अकर्मक क्रियापद म्हणजे काय म्हणजे या वाक्यामध्ये कर्माची गरज लागत नाही पहिला जो आपण प्रकार पाहिला आहे त्याच्यामध्ये कर्माची गरज असते म्हणून त्याला काय म्हटलं जातं सकर्मक इथे अकर्मक म्हणजे नसणे अ म्हणजे काय कर्म नसणे अकर्मक क्रियापद म्हणजे काय तर याच्यामध्ये कर्माची गरज नसते किंवा कर्म दिलेलं नसतं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं अकर्म क्रियापद याची जी व्याख्या आहे ती मी तुम्हाला सांगते की तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या अकर्म क्रियापद म्हणजेच काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची गरज लागत नाही त्या अकर्म क्रिया त्यास अकर्म क्रियापद असं म्हणतात पहिलं आपण जे पाहिलेलं आहे सकर्मक क्रियापद दुसरं आहे अकर्मक क्रियापद इथे कर्माची गरज लागत होती आता इकडे अकर्मक मध्ये कर्माची गरज बिलकुलही लागत नाही म्हणजेच व्याख्या कशी करता येईल तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची गरज लागत नाही त्याला काय म्हटलं जातं अकर्मक क्रियापद याची जी काही उदाहरणं आहे ती उदाहरणं आपण थोडक्यात लिहून घेऊ किंवा पाहू पहिलं जे उदाहरण आहे नीलिमा गाते नीलिमा गाते इथे नीलिमा गाते नागेश लिहितो
नागेश लिहितो राकेश खेळतो ही जी उदाहरण आहेत अकर्मक क्रियापदाची आहेत अजून एक उदाहरण घेऊया स्नेहा रडली स्नेहा रडली राकेश हसला हे उदाहरण आहे राकेश हसला बघा इथे आपल्याला काय जाणवत आहे क्रियापद तर आहेच कारण क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नसतं ठीक आहे क्रियापद इथे कोणते कोणते आहे बघा गाते आहे दुसऱ्यामध्ये गीतो आहे तिसऱ्यामध्ये खेळतो आहे चौथ्यामध्ये रडली आहे आणि पाचव्यामध्ये हसला आहे आता हे जी क्रियापद आहे ती बघा फक्त आपल्याला इथे करता दिसतो आहे करता जे कार्य आहे तो स्वतः करतो आहे स्वयं करतो आहे ठीक आहे तो दुसऱ्यावर क्रिया करत नाही पहिला जे आपण प्रकार पाहिला सहकर्मक क्रियापद त्याच्यामध्ये काय आपल्याला दिसतंय की कुठल्या तरी वस्तूवरती क्रिया घडते किंवा होते दुसरा जो प्रकार आहे अकर्मक त्याच्यामध्ये पहा आपल्याला इथे कर्म कुठेच दिसत नाही याच्यामध्ये पहिलं जे आहे निलिमा गाते त्याच्यानंतर नागेश लिहितो राकेश खेळतो स्नेहा रडली राकेश असला हे स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत कोणा दुसऱ्या वस्तूवर क्रिया त्यांची घडत नसून हे वाक्य कसं आहे अकर्मक क्रियापदाचं आहे म्हणजेच आपल्याला व्याख्या कशी करता येईल की अकर्मक क्रियापद म्हणजे ज्या वाक्यामध्ये क्रियापदाची क्रियापद निर्माण होण्यासाठी कर्माची गरज लागत नाही त्याला अकर्मक क्रियापद असं म्हटलं जातं अशा प्रकारे आपण क्रियापदाचे दोन प्रकार पाहिलेले आहेत एक सकर्मक आणि दुसरा अकर्मक अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे या हे जे दोन आहेत प्रकार ते आपण नीट समजून घेतलेले आहेत पूर्ण जेवढे काय दिलेले आहेत उदाहरण ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या व्यवस्थित अभ्यास करा खूप सोपा आहे याच्यावर जास्तीत जास्त भर द्या ठीक आहे पुढचे जे प्रकार आहेत अविकारी किंवा अव्यय ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार.